आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे आणि मी भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम गतिशक्ती योजनेचा प्रारंभ. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक आणि भारतीय उद्योग असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातला 231.30 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार. राज्यात काल 7,78,000 जास्त नागरिकांचं लसीकरण. आणि राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीनं करण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश. आता ऐकूया बातम्या विस्तारानं, मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान देशभरात 100 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट आखलं आहे. श्रोते हो, याचा लाभ सर्वांनी करून घ्या. आणि हो, लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19 धोका अजून संपलेला नाही, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-26127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदानावर पीएम गतिशक्ती या योजनेचा प्रारंभ झाला. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक, भारतीय उद्योग असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. हा राष्ट्रीय बृहत आराखडा 21व्या शतकातल्या भारताच्या प्रगतीला गती देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातले प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी कार्यसंस्कृती केंद्र सरकारनं सुरू केली आहे. काम पूर्ण करण्याचा वेग ही आज भारताची ओळख बनली आहे, असंही ते म्हणाले. अभी जो 19,000 किलोमीटर के करीब का हमारा गैस पाइपलाइन नेटवर्क है, उसे भी बढ़ाकर लगभग 2 गुना किया जाएगा. साथियों, देश के किसानों और मछुआरों की आय बढ़ाने के लिए प्रोसेसिंग से जुड़े इंफ्रास्ट्रक्चर को भी तेजी से विस्तार किया जा रहा है. डिफेंस सेक्टर में भी पहली बार व्यापक प्रयास हो रहा है. अभी तमिलनाडु और यूपी में 2 डिफेंस कॉरिडोर पर काम चल रहा है. इलेक्ट्रॉनिक्स और आईटी मैन्युफैक्चरिंग में आज हम तेजी से अग्रणी देशों में शामिल हो रहे हैं. या योजनेमुळे देशाचं धोरण ठरवायला मदत होईल. दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे देशाचा शाश्वत विकास होईल. यातूनच अनेक आर्थिक घडामोडी साध्य होतील आणि रोजगारालाही चालना मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विविध विभागांचा आपसात समन्वय नसल्यानं अनेक प्रकल्पांची गती खुंटते हे लक्षात घेऊन ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. 16 मंत्रालयांचा यात सहभाग असेल. राज्यांनीही या योजनेमध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. प्रगती मैदानावरच्या 4 प्रदर्शन दालनांचं लोकार्पणही आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. भारतीय उत्पादन जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी या दालनांचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली. ही मदत खालीलप्रमाणे राहील. जिरायतीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर. ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल. वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 17व्या बैठकीत काल हा आराखडा मंजूर करण्यात आला. हा कृती आराखडा 2021 ते 2030 असा 10 वर्षांसाठी तयार केला असून, असा आराखडा तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.
या आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मानव व्याघ्र संघर्षावर अभ्यास गटानं सादर केलेल्या अहवालातल्या शिफारशींवर बैठकीत चर्चा झाली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या अंधारी अभयारण्य क्षेत्राचं विस्तारीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातला 231.30 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जाहीर झाला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या 93,000 कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून लवकरच त्यांना सप्टेंबर महिन्याचं वेतन दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या सर्व मुलींना इयत्ता 12वीपर्यंत शिक्षण घेणं शक्य व्हावं यासाठी गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत योजना राबवली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाच्या बस वाहतुकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन 2013-14 पासून देणं प्रलंबित होतं. तसंच इंधन दरवाढ, चालक आणि वाहकांची वेतनवाढ, गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढीव खर्च इत्यादी बाबींचा विचार करून पूर्वलक्षी प्रभावानं सन 2013-14 पासून वाढीव दरानं अनुदान देण्याबाबत परब यांनी पाठपुरावा करून 428.88,62,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तसंच तो निधी देण्याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आज दुपारपर्यंत लसींच्या 96,59,60,000 अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी 27,49,00,000 अधिक जणांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. लसीकरणाच्या आज 271व्या दिवशी दुपारी 2:30 देशभरात 25,62,000 अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. राज्यातही आज दुपारपर्यंत 8,97,00,000 जास्त लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी 2,75,00,000 अधिक जणांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. आज दुपारी 2:30 राज्यात 4,24,000 अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. देशात कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 98.6% झाला आहे. काल 22,844 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 3,33,42,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल 15,823 नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या देशभरात 2,07,653 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% कमी 61% आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाओ और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 100 कोटी लस मात्रांचा टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे. मुंबई या देशातल्या मोठ्या महानगरानं या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडून. ही मुलाखत आपल्याला आज संध्याकाळी 7:15 प्रसारित होणाऱ्या आपल्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकता येईल. केंद्र सरकारनं नियोजनपूर्वक पद्धतीनं कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला आहे, त्यामुळे आपल्याला वेळेत लस मिळाल्याचं आणि सुरक्षित वाटत असल्याचं देशभरातल्या नागरिकांना वाटतं. मुंबईतल्या सुरक्षा रक्षक श्वेता नागटे यांनीही काहीशा अशाच भावना आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केल्या. लॉकडाऊनमुळे माझी नोकरी गेली, त्यामुळे रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला होता. माझे कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण झाले, नोकरी मिळाली आणि कामही सुरू झाले, त्यामुळं मला सुरक्षित वाटते. कोरोना लसीकरण कार्यक्रम वेगाने राबविल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे धन्यवाद.
खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या देयकांचं लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जनआरोग्य अभियानाच्या प्रतिनिधींनी काल टोपे यांच्यासमोर विविध मुद्द्यांवर सादरीकरण केलं त्यावेळी ते बोलत होते. खासगी रुग्णालयांमध्ये आकारलेले जादा देयक, खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षणासाठी होणारा विलंब अशा विविध विषयांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलं. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र स्तरावरून राज्यात केल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात यावर्षीही महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते काल मंत्रालयात स्वच्छ भारत ग्रामीण सर्वेक्षण कार्यशाळेचं ऑनलाईन उद्घाटन करताना बोलत होते. राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त होती. काल राज्यभरात 3,616 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 2,069 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 43 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 65,81,677 जणांना कोरोनाची लागण झाली. सध्या राज्यात 30,525 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.36% झालं आहे तर मृत्यूदर 2.12% आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आढावा आकाशवाणीकडून घेतला जाणार आहे. त्यात आज ऐकूया धुळे जिल्ह्यातले स्वातंत्र्य सैनिक विष्णूभाऊ पाटील यांचं योगदान. कापडणे गावाने स्वातंत्र्याच्या लढाईत घराघरातून माणसं पुरवली. याच गावातील विष्णूभाऊ पाटील यांनी विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत इंग्रजांच्या विरुद्ध अनेक लढे दिले. महात्मा गांधीजींच्या सोबत सेवाग्राम आश्रमात राहून सेवा कार्य केले. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिक विष्णूभाऊ पाटील यांच्याविषयी अधिक माहिती देत आहेत त्यांच्या कन्या प्राध्यापिका सुमिताताई पवार. अगदी सरकारी वयातच विष्णूभाऊ उत्सवात ओढले गेले. 100-150 लोकांचे नव्हे देशासाठी झपाटलेल्या लोकांचे नेतृत्व सतत 4 तालुके पायाला भिंगरी लावून विष्णूभाऊ करत होते. 13 फेब्रुवारी 1927 रोजी गांधीजींचे सोनगीर येथे भाषण झाले. त्या सभेला कोणी हजर राहू नये म्हणून सरकारने पत्रक काढले आणि शाळांना तसे पत्रक पाठवले. पण तरीही विष्णूभाऊ पाटील आणि श्री पुंडलिक मोतीराम पाटील हे शाळकरी विद्यार्थी अवघे 14-15 वर्ष वय असेल त्या सभेला हजर राहिले आणि दुसऱ्या दिवशी सभेला हजर राहिल्याबद्दल शिक्षाही भोगली. इंग्रजी राजवटीशी असहकार, तारा तोडणे, चिमठाने खजिना लुटणे, रूळ तोडणे, सरकारी कचेऱ्यांवर बॉम्ब टाकणे या सर्व कामात विष्णूभाऊ व त्यांचे सहकारी अग्रेसर होते. भूमिगत राहून घरादारावर पाणी सोडून देशासाठी लढत होते. त्यांचे वास्तव्य गांधीजींसमोर सेवाग्राम आश्रमात सुद्धा झाले. आईही त्यांच्या बरोबर होती. सेवाग्राम आश्रमात असताना आई आणि आप्पा दोघेही गांधीजींप्रमाणे सर्व साफसफाईची कामे करणे, सूत कातणे, लोकांची सेवा करणे असे त्यांचे आचरण होते. शेवटपर्यंत ते खादीच वापरत होते. आई म्हणायची, बाई सतत पोलिसांचा पाठलाग असायचा, रातोरात घर बदलावं लागायचं, हातावर कागदावर जेवावं लागायचं. पूर्ण भारतभर ते लपत छपत भूमिगत राहून फिरत काम करत होते. 1942 पकडले जाईपर्यंत अविरत त्यांनी क्रांतिकार्य केले. त्यांना पकडण्यासाठी त्यावेळी ब्रिटिश सरकारने 1,000 रुपये बक्षीस लावले होते आणि कापडण्याच्या क्रांतिकारकांचा तपास लागत नाही, कापडणेकर पत्ते देत नाहीत म्हणून मग ब्रिटिश सरकारने गावालाच म्हणजे कापडण्या गावालाच 5,000 रुपयाचा दंड ठोठावला होता. विष्णूभाऊंनी 2 वर्ष तुरुंगवास भोगला, देशासाठी झटले असे होते कापडणे आणि विष्णूभाऊ यांचे कार्य. या सर्व क्रांतिकारकांना माझे विनम्र अभिवादन. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम गतिशक्ती योजनेचा प्रारंभ. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक आणि भारतीय उद्योग असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 10,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर. वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातला 231.30 कोटी निधी राज्य शासनाकडून मिळणार. राज्यात काल 7,78,000 पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण.
आणि राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलदगतीनं करण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.